मी माझ्या भाग्याची सराहना काय करू. मी अनुभव करते आज तो दिवस ज्या दिवसाची मी कितीतरी दिवसापासून वाट पाहत होती. आणि फक्त एवढंच नाही तर एका शिष्याचा, एका साधारण शिष्याचा अशा प्रकारे सन्मान गुरुच्या हातून व्हावा हे शिष्याचं नाही. मी नेहमी म्हणत असते की मुझमे कुछ खास नाही पर मेरे गुरु की रहमत कुछ विशेष आहे, बस एवढंच. आणि मी व्यासपीठ सोडून उठल्याचं कारण मला काकभूषणजी महाराज आणि याचबरोबर मी गुरुदेवांनाच पाहत आलेली आहे. ज्या ज्या वेळेला गुरुदेव कथा करतात आणि त्यांच्या गुरुदेवांचं आगमन होतं त्यावेळेला चरणपूजा आणि गुरुदेव स्वतः त्या ठिकाणी करतात, मग हे प्राप्त झालेलं आमचं, आम्हा सर्वांचं अहोभाग्य, सौभाग्य की गुरुदेव या ठिकाणी बसली आहे आणि मला त्यांच्या बरोबरीने. मी बऱ्याच दिवसांपूर्वी गुरुदेवांना म्हटलं मला नाही काही येत, मला शास्त्र कळत नाही, मला वेद कळत नाही, फक्त एक श्रद्धा आहे की मला माऊली भेटतील का, मला गोविंद भेटतील का. तर मला गुरुदेवांनी म्हटलं अगं भाव बळे आकळे एरवी नाकळे, आणि त्या दिवशी तो दिलेला मंत्र आज नाही आयुष्यभर घेऊन जपते की फक्त आणि फक्त भाव बळे आकळे एरवी नाकळे. मी आज दत्ताजी यांना म्हटलं की माझी परीक्षा आहे आज. पण ज्यावेळेला साधना करत होती त्यावेळेला अनुभवलं की मी नेहमी जशी धावत जाते आणि मांडीवरती जाऊन बसते असंच, जसं या व्यासपीठावर जसं आईच्या मांडीवर बसले आणि आई लेकरा लेकरू ज्यावेळेला आईच्या मांडीवर असतं त्यावेळेला तो संपूर्ण सुरक्षित असतो. त्याला माहिती आहे आपण पडणार नाही, आपण धरणार नाही, आपल्याला सावरण्याकरता सांभाळण्याकरता आई समर्थ आहे. आणि आज तो अनुभव मी करते आहे. मी आयुष्यभर जे काही बोलते आहे ते मी तर एक तारा, एक स्फटिका समान राहणे आपलं जे असं तेवढंच काम करते आहे. पण येणारा प्रकाश या ठिकाणाहून आहे आणि मी आज जे काही आहे फक्त आणि फक्त गुरुदेव आणि परिवाराची कृपा. गुरुदेव चालत येताना अनुभव केला की साक्षात माऊली चालत येत आहे. आपण सर्वांनी नाव ऐकलं लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी यांचं, आपण कीर्तन पण सर्वांनी ऐकलं आहे. त्यांच्या आजोबांना भेटण्याचा अवसर आला आणि त्यांचे आजोबा हे 12 वर्षापासून भागवत चिंतन करतात. आता मी काही दिवसांपूर्वी भेटले आणि त्यांना एक दृष्टांत झाला भागवत वाचताना, आपली परवानगी, दृष्टांत झाला भागवत वाचताना. आणि तो दृष्टांत असा होता की गांधीनंदन अक्रूर गंगा की घाट पे आए है. आणि तेवढ्यात त्यांच्या कानावरती बातमी आली की गंगाखेडला गुरुदेव भगवंताची कथा आहे. ज्यावेळेला आजोबा त्यांचे गुरुदेवांना भेटायला गेले त्यावेळेला साक्षात महाराजांचा अनुभव त्यांनी त्या ठिकाणी केला आणि तो मला अनुभव सांगताना त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं, माझ्याही डोळ्यात, की एका समर्थ गुरुची प्राप्ती झाल्यानंतर जीवन किती कृतार्थ होते. बस मी या व्यतिरिक्त मला नाही वाटत मी आज काही बोलू शकेल की नाही, माहिती नाही. बऱ्याचदा काही गोष्टी व्यक्त करण्याकरता शब्दांची आवश्यकता असते, मग शब्द पण अपुरे पडतात. त्यावेळेला आपण काहीतरी देऊन प्रगट करतो, वस्तू देतो, फूल देतो, हार देतो, आणि त्यावेळेला ज्यावेळेला ते वस्तू पण कमी पडत असेल त्यावेळेला एकच बस ते अश्रू प्रगट करायला सुरुवात करतात जे काय भाव आहे. मी नंतर श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंदं ईशं आळंदि वल्लभं प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैक पाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैक रूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। महाभागवत संत श्री एकनाथ महाराज यांच्या पैठणमध्ये आज दुपारी श्रीमद्भागवत सप्ताहाची समाप्ती करून तिथनं सरळ मी या ठिकाणी आलो। वैभवीताईंचं पुष्कळ दिवसांच्यापासनं चाललं होतं की मी केव्हा तरी आळ्याला यावं, त्यांच्या एखाद्या कथेत मी यावं। सततचा प्रवास, जवळपास रोजचा प्रवास, यातनं हे सगळं आज घडून आलं ही केवळ नाथांची कृपा आहे। प्रत्यक्ष त्यांच्या भेटीकरता आणि तुम्हा सर्वांच्या भेटीकरता जरी आज मी आलो, तरी पण त्यांचं स्मरण मला नेहमी होत असतं। याचं महत्त्वाचं कारण हे आहे की आमच्या दोघांच्या परिचयाचं मूळ सूत्र संत श्री गुलाबराव महाराज आहेत। जगामध्ये दुसरा अन्य असा संत झालाच नाही असं मी जगाच्या सगळ्या व्यासपीठांच्या वरनं निसंदिग्ध शब्दात सांगत असतो। अँड इट्स रिअली चॅलेंजिंग, बट आय डू ॲक्सेप्ट द चॅलेंज। अशा प्रकारच्या एका महान विभूतीच्या सान्निध्यामध्ये चांदूरबाजारला माझी कथा असताना तिथे आमचा परिचय आणि त्यांची साधना, त्यांचं या ग्रंथांच्यावरचं प्रेम आणि भगवंताबद्दलचा भाव, या सर्व गोष्टींनी मला आज या ठिकाणी ओढवून आणलं। भगवान रामचंद्रांचं चिंतन आपण सगळेजण या अधिक मासामध्ये करत आहात। या अधिक मासाचं आणखी एक नाव आहे पुरुषोत्तम मास ना। जर खरोखर आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुरुषोत्तम व्हायचं असेल तर ज्याची कथा ऐकायला हवी ती कथा तुम्ही ऐकत आहात। समर्थांनी म्हटलं जगात अनेक कथा आहेत पण समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची। भगवान रामचंद्रांची कथा ही सर्व कथांच्या वरचढ कथा आहे। कशामुळे?
त्याचं कारण मानवी जीवनामध्ये नरकर्णी करे तो नरका नारायण हो जाय, कुठल्या प्रकारची करणी केल्यानं आपल्यातलं नारायणत्व प्रकट होऊ शकतं आणि याची देही याची डोळा आपण त्या दिव्य अनुभूतीचे अधिकारी होऊन जातो, असं भगवान श्री रामचंद्रांच्या जीवनाच्या चिंतनातनं आपोआप घडत जातं. कशा करता भगवंताचा अवतार झाला? मी लांबत गेलो तर लांबतच जाईन, ही कथा राहून जाईल, माझीच कथा सुरू होऊन जाईल, कारण या कथेवरती माझं इतकं प्रेम आहे. सामान्यतः लोकांना असं वाटतं की रावणाच्या निर्दालनाकरता भगवंताचा हा अवतार झाला. श्रीमद भागवतामध्ये मात्र हनुमंतांनी एक वेगळी गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं, देवा तुमचं आगमन या दुष्टांच्या नाशाकरता नाही आहे. या दुष्टांचा नाश तर फार सोपी गोष्ट आहे, अगदी रावणाचाच नाश करायचा म्हटला ना तर रावण कितीही बलवान होता तरी पण रावणापेक्षा अधिक बलवान 3 लोक त्यावेळेला होते. विस्तार करत नाही. सुग्रीवाचा थोरला भाऊ वाली हा इतका बलवान होता की त्यानं रावणाला आपल्या काखोटीला मारून पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि 6 महिने त्या रावणाला बांधून ठेवलं. हे रामकथेतलंच सांगतोय. त्याच्या हातनं रावण मारला जाऊ शकत होता. भगवान दत्तात्रेयांचा अत्यंत महान भक्त ज्याचं नाव सहस्र अर्जुन, नर्मदेच्या तीरावरती रावण आणि सहस्रार्जुन यांचं द्वंद्व झालं आणि सहस्रार्जुनानं माहिष्मती नगरीमध्ये, म्हणजे ज्याला आज महेश्वर असं म्हणतात त्या ठिकाणी, रावणाला तुरुंगात डांबून ठेवला. तोही त्याला मारू शकत होता. तिसरं पण एक नाव आहे, भगवान परशुरामांचं नाव, ज्यांनी सहस्रार्जुनाला संपवला. रावणाला तुरुंगात टाकणाऱ्या सहस्रार्जुनाला जे भगवान परशुराम संपवू शकतात त्यांच्या हातनं रावणही मारला जाणं काही अवघड गोष्ट नव्हती. बरं, रावणानं ब्रह्मदेवाकडनं जे वर मागितलेले होते त्यामध्ये नर आणि वानर या 2 योनींची सुटका होती आणि हे तिघे त्यामध्ये बसतात, त्यामुळे रावणाला संपवणं हा जर भाग असता तर या तिघांच्यापैकी कोणाहीकडनं करता आला असता. आणि त्यात भगवान परशुराम हे तर भगवत अवतारच आहेत. असं असताना भगवान श्री रामचंद्रांना काय यावं लागलं हे सांगत असताना हनुमंतानं भागवतामध्ये म्हटलं, मर्त्यावतार स्त्रिह मर्त्य शिक्षण रक्षो वधायैव न केवलं विभो. मर्त्यावतार स्त्रिह मर्त्य शिक्षण. देवा आपण आलात ते लोकांना शिकवण्याकरता आलात, दुष्टांना मारण्याकरता नव्हे. दुष्टांना मारणं हे सामान्य काम आहे. अरे, 4-5 फॅक्टऱ्या एखाद्याकडे असल्या आणि एखाद्या फॅक्टरीमध्ये काहीतरी गडबड झाली, मालक सगळीकडे धावत नाही, कुणाला तरी पाठवून देतो, जा आणि बघा. एखादा सामान्य मालक हे करतो तर या विश्वाच्या नियंत्याला एखाद्या दुष्टाला ठार करण्याकरता स्वतःला यावं लागावं हे त्याचं ओव्हर एस्टिमेशन आहे. त्याकरता देव येत नाही. भगवंताच्या येण्याचं कारण, त्यातल्या त्यात रामावताराचं कारण मर्त्य शिक्षणम,
तुम्ही लोकांना शिकवण्याकरता येता. काय शिकवण्याकरता येतात? गणित शिकवण्याकरता की पदार्थ विज्ञान शिकवण्याकरता की रसायनशास्त्र शिकवण्याकरता की कॉम्प्युटर सायन्स शिकवण्याकरता की संगीत शिकवण्याकरता की आयुर्वेद शिकवण्याकरता? काय शिकवण्याकरता भगवान येतात? हे सगळे विषय शिकवण्याकरता देवाची आवश्यकता नाही. हे विषय आपण कुणाहीकडनं शिकून घेतो, पण एक विषय असा आहे जो आपण फक्त भगवंताकडनं किंवा संतांच्याकडनं शिकू शकतो, आणि तो विषय म्हणजे माणसानं माणसाशी कसं वागावं याचं शास्त्र. माणसानं माणसाशी कसं वागावं याचं शास्त्र म्हणजे धर्म, बर का? इट्स अ सायन्स ऑफ रिलेशनशिप. आणि गडबड अशी आहे की विज्ञान आपणाला पक्षासारखं उंचावरनं उडायला शिकवू शकतं, माशासारखं पाण्यावरनं तरंगायला शिकवू शकतं, पण विज्ञान माणसानं माणसाशी कसं वागावं हे शिकवू शकत नाही, आणि त्याची सर्वात जास्त आवश्यकता आहे. यालाच धर्म म्हणतात. भगवान धर्म शिकवण्याकरता आले, आणि हा धर्म शिकवणं हे वाली, सहस्त्रार्जुन किंवा परशुराम या तिघांच्याकडनं शक्य नव्हतं, कारण या तिघांच्या जीवनामध्ये एक एक दोष आहे. वालीचं जीवन कामानं लांछित आहे. आपल्या धाकटा भाऊ सुग्रीव याची पत्नी रुमा हिला वालीनं आपल्या अंतपुरात डांबून ठेवलं आहे. सहस्त्रार्जुनाचं जीवन लोभानं कलंकित आहे. इतका मोठा राजा असून त्यानं जमदग्नी महर्षींच्या आश्रमातनं कामधेनू चोरावी? सामान्य माणसं चोरी करतात असं नाही, बरं का? सामान्य माणसं सामान्य चोऱ्या करतात. जास्तीत जास्त काय करणार? कथा ऐकायला येणार आणि एखादी चप्पल बघून, म्हणजे आयात नसेल होत असं, पण मोठी माणसं किती मोठ्या चोऱ्या करतात. या सहस्त्रार्जुनानं कामधेनू चोरली जमदग्नींच्या आश्रमातनं, लोभानं जीवन बरबटलेलं. भगवान परशुराम कामविहीन लोभविहीन, पण क्रोध त्यांच्यात फार आहे. 21 वेळा दौरा काढून त्यांनी क्षत्रियांचा असा नाश केला की त्यामुळे रावणासारख्यांचं फावलं, आणि म्हणून भगवान श्री रामचंद्रांना परशुरामांना कंपल्सरी ऑनरेबल रिटायरमेंट द्यावी लागली. असंच घडलेलं आहे, असंच वर्णन त्यांचं रामचरित मानसामध्ये आहे. उदित उदयगिरी मंच पर रघुवर बाल पतंग. गोस्वामीजी म्हणतात, उदित उदयगिरी मंच पर रघुवर बाल पतंग. दोघे अवतार आहेत, पण दोघांच्या मध्ये अंतर आहे. सूर्य एकच असतो. थंडीचे दिवस असले सकाळी आपण त्याची वाट बघतो आणि उन्हात जाऊन बसतो, आणि तोच सूर्य आत्ता जर तुम्हाला सांगितलं दुपारी 1 वाजता जरा बसा उन्हात, कोण कोण बसणार बोला? सूर्य तोच असला तरी वैशाखातला सूर्य वेगळा आणि माघातला सूर्य वेगळा, सकाळचा सूर्य वेगळा, दुपारचा सूर्य वेगळा. परशुराम हे मध्यान्हातले वैशाखातले सूर्य आहेत, आणि भगवान श्रीराम माघातले सकाळचे सूर्य आहेत. उदित उदयगिरी मंच पर रघुवर बाल पतंग, आणि म्हणून ते हवे हवेसे वाटतात. मुद्दा असा, कामविहीन क्रोधविहीन लोभविहीन आणि पुरुषार्थ संपन्न अशा प्रकारचं जीवन अवघ्या अवनी तलावर संपूर्ण इतिहासामध्ये जसं भगवान रामचंद्रांचं आपणाला दिसतं तसं अन्य कुठलंही दिसत नाही. मर्यादा पुरुषोत्तम, सगळ्या मर्यादांचं पालन करत भगवान कशा प्रकारचा पराक्रम करतात? एक साधा प्रश्न विचारतो. भगवती सीतेचं अपहरण झालं,
पंचवटीतनं झालं, नंतर भगवान श्रीराम आणि लक्ष्मण येतात, असा प्रसंग जर आपल्यावरती आला असता आपण काय केलं असतं? आपण पहिल्यांदा अयोध्येला फोन लावला असता, भरता तुझ्या वहिनीचं अपहरण झालं, लवकर काहीतरी कर. आश्चर्याची गोष्ट अशी आहे, या संपूर्ण युद्धापर्यंतही अयोध्येतल्या एकाही व्यक्तीला ठाऊक नाही आहे की काय घडून गेलं. पराक्रम कसा? भगवान श्रीराम कुणाला पाचारण नाही करत. विजेतव्या लंका चरण तरणीयो जलनिधी विपक्ष पौलस्त्यः रणभुवि सहायाश्च कपयः तथाप्येको रामः सकलमवधी द्राक्ष सकुलं क्रिया सिद्धिस्सत्वे भवति महतान्नोपकरणे. विजेतव्या लंका, लंका जिंकायची होती बरं, आणि लंका किती सुरक्षित होती याचं वर्णन आपण आत्ता ऐकलं असेल या कथेमध्ये. हनुमंतानं लंका पाहिली आणि त्यांच्या लक्षात आलं की इथे दिवसा प्रवेश करणं तर शक्यच नाही आहे. रात्रीसुद्धा एखाद्या डासासारखं छोटं रूप बनवून प्रवेश करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरी पकडले गेले, इतकी सिक्युरिटी टाईट. त्या लंकेला जिंकायचं आहे. विजेतव्या लंका मध्ये 100 योजनांचा सागर आहे, तो पार करून जायचा आहे. चरण तरणीयो जलनिधी विपक्ष पौलस्त्यः, समोर शत्रू रावण आहे, ज्यानं दाही दिक्पालांना जिंकून घेतलेलं आहे, सर्व देवांना वशीभूत करून ठेवलं आहे. रावणाकडे दोन्ही विद्या पूर्ण आहेत, शस्त्रविद्या आणि मंत्रविद्या. ऋषींच्याकडे शस्त्रविद्या नाही आहे, फक्त मंत्रविद्या आहे. क्षत्रियांच्याकडे शस्त्रविद्या आहे पण मंत्रविद्या नाही आहे. रावणाकडे दोन्ही आहेत आणि म्हणून हा सर्वांना भारी भरला. अशा प्रकारच्या रावणाला जिंकायचं आहे. विपक्ष पौलस्त्यः, बरं सोबतीला सेना कुठली? अयोध्येतनं मागवलेली नाही आहे. रणभूमी सहायाश्च कपयः, भालूबंदर इकट्ठे किए, सामान्य वानर गोळा केले आणि त्यांच्यासहित भगवंतानं आक्रमण केलं. तथा प्येको रामः सकलमवधीत राक्षसकुलम. एका भगवान श्री रामचंद्रांनी, माझे कार्यकर्ते मी निर्माण करेन, माझ्या सुविधा मी निर्माण करेन, मी कुणाच्या तोंडाकडे आषाढभूतपणानं बघणार नाही. हा जो कस आहे ना, या कसाला राम म्हणतात बरं का. मराठी भाषेमध्ये आपण सहजपणे बोलून जातो यात काही राम नाही. राम नाही म्हणजे काय? नाही, कस नाही. हा कस आपल्या जीवनातलं ते बळ म्हणजे राम. त्या प्रभू रामचंद्रांचा हा पुरुषार्थ, सगळ्या विकारांच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारचं पुरुषार्थी आणि प्रेममय जीवन बनवणं हे भगवान रामचंद्रांच्याकडनं शिका. आणि कशा प्रकारचा पराक्रम आणि कशा प्रकारचं प्रेम, किती किती सांगत बसू तुम्हाला. संपूर्ण रामजीवन प्रेमानं ओथंबून वाहत आहे. भरतांनी पुष्कळ प्रयत्न केला, कैकेयी मातेबद्दल काही बोलावं, दशरथांच्या वरती दोषारोपण करावं. भगवान श्री रामचंद्रांनी लगेच त्यांना रोखलं, आई बाबांच्या बद्दल बोलू नकोस. माझ्यावरती त्यांचा आजीवन अधिकार मानणारा पुत्र मी आहे. नको अश्रुढाळू आता पुसलोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत तू हो राजा रंक मी वनीचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष न कुणात. कुणाही वरती दोषारोपण न करता आपल्या कर्तव्याचं आपण पालन करीत राहणं आणि अधिकाराकरता न भांडता आपलं कर्तव्य समोर ठेवून आपलं मार्गक्रमण करणं हे सगळं मानवी जीवनामध्ये शिकण्याकरता तुम्हाला शास्त्र वाचण्याची आवश्यकता नाही. आमच्या परंपरेनं म्हटलं रामादिवत वर्तितव्यम. भगवान श्री रामचंद्रांचं जीवन बघा. वसिष्ठांनी म्हटलं रामो विग्रहवान धर्मः. रामो विग्रहवान धर्म. ऑल ह्युमन व्हॅल्यूज पर्सॉनिफाईड दॅट इज राम. सगळ्याच्या सगळ्या गुणांचं आपण एकदा चित्रीकरण करा, ते सगळे गुण तुम्हाला भगवान श्री रामचंद्रांच्या मध्ये दिसतील. म्हणून रामासारखे आपण होऊ असं समजता येत नाही, पण रामासारखं होण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच साधना, तोच धर्म. धर्मशास्त्राची पुस्तकं वाचण्याची आवश्यकता नाही. रामजीवन कळलं की धर्म आपोआप कळतो. भावानं भावाशी, आईवडिलांनी मुलांशी, मुलांनी आईवडिलांशी, पतीपत्नीनं आपसात, अरे मित्रानं मित्राशी. जाऊ द्या, उदार शत्रूनं शत्रूशी कसं वागावं, राजानं प्रजेशी कसं वागावं, प्रजेनं राजाशी कसं वागावं, हे सगळं जे संबंधांचं शास्त्र आहे ना, हे कळण्याकरता रामकथेसारखा अन्य आपणा कुणालाही आधार नाही. आजकाल सगळीकडे मॅनेजमेंट, सेल्फ हेल्प, लिडरशिप अँड रिलेशनशिप या विषयावरच्या पुस्तकांची भरमार आहे. हे सगळे विषय ज्या प्रकारे आपल्या ऋषींनी आपणाला सांगितले तसे मी तुम्हाला विश्वासानं सांगतो. मी सगळं इंग्रजी वाचत असतो, पण इंग्रजीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं लिहिलं गेलं नाही जे आपल्या शास्त्रांच्यामधनं आपणाला उपलब्ध होतं. सेल्फ हेल्पबद्दल योग वासिष्ठाच्या पलीकडे काहीच नाही. हे तुम्ही वाचता ते सिक्रेट फिक्रेट जी पुस्तकं आहेत ना, ह्या तर उष्ट्या पत्रावळी आहेत योग वासिष्ठाच्या. एनर्जी आहे, सिक्रेट आहे आणि काय काय आहे. मॅनेजमेंटमध्ये आजसुद्धा महाभारतासारखं मॅनेजमेंट मला कुठेही बघायला मिळालेलं नाही, इतकं सुंदर प्रबंधन शास्त्र महाभारतामध्ये. आणि लिडरशिप शिकायची असेल ना, चाणक्य आणि आपला दासबोध समर्थांचा याच्या पलीकडे लिडरशिपची सूत्रं नाही आहेत. आणि जर धर्म शिकायचा असेल, रिलेशनशिप, तर रामकथेसारखं अन्य काही आपणाला आधार नाही आहे. आणि ती रामकथा आपण एका अत्यंत सोज्वळ जिच्या घराण्यामध्ये माऊलींच्या भक्तीची परंपरा आहे, लहानपणापासून हे सगळं बाळकडू मिळालेलं आहे, अशा एका थोर वक्त्रीकडनं आपण हे सगळं श्रवण करता आहात. खरोखर पुरुषोत्तम मासामध्ये आपल्या होणाऱ्या या श्रवणाचा मला पण हेवा वाटतो. अशा प्रकारचं आपलं श्रवण सफल होवो आणि आमच्या वैभवीताईंचा वाघविलास असाच जो पुढे 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 चाललेला आहे तो गगनापर्यंत जाऊन हा वेल भिडो, अशा प्रकारची भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि माझी शब्दांजली भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करतो.